नमस्कार, मी सावित्री। आज आपण करणार आहोत मीठा दलिया। यासाठी 2 चम्मच इथे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप आपण गरम करूया। आपलं तूप गरम होत आहे तोपर्यंत एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा। आपले तूप गरम झालेले आहे। यातच 5 ते 6 लवंगा व 2 ते 3 हिरवी विलायची टाकणार आहोत व ती ते तुपामध्ये फ्राई करून घेऊया। आता यातच आपण 1/2 वाटी खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहोत। आपण हे खोबऱ्याचे तुकडे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करायचे आहेत। आता यातच आपण 1/2 वाटी ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत। हे पण आपल्याला म्हणजेच साजूक तुपामध्ये तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। आता यातच 1 वाटी दलिया टाकणार आहोत। हा दलियासुद्धा आपल्याला तुपात व्यवस्थित लालसर रंगावर म्हणजेच खमंग सुगंध येईपर्यंत हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम हीटवरच आपल्याला हा भाजायचा आहे जेणेकरून हा करपणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला दलिया हा लालसर रंगावर भाजलेला आहे व तूपही व्यवस्थित त्याला सुटलेले आहे अशा पद्धतीने। आता 1 वाटी दलियासाठी 4 वाटी पाणी पुरेसं आहे। आता हे 4 वाटी पाणी मी उकळलेलं आहे। आता हे उकळतं पाणी आपण या दलियामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 7 ते 8 मिनटं हा दलिया शिजवून घ्यायचा आहे। दलिया आपला व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी 1/4 कप गूळ टाकणार आहेत। अर्थातच गूळ आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला कितपत गोड आवडते यानुसार आपण गूळ घ्यावा। व आता हा घट्ट होईपर्यंत किंवा दलिया व्यवस्थित गुळामध्ये शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। आपला दलिया हा व्यवस्थित शिजलेला आहे। दलिया म्हणजेच लंगरची लापशी। तर कशी वाटली याची रेसिपी नक्की ट्राय करा। केल्यानंतर तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा। आवड स्वयंपाकाची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। भेटूया तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत राहा। धन्यवाद।